कोरोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे। त्यामुळे बेघर, निराधार व स्थलांतरित मजूर तसेच कामगारांना कोणत्याही प्रकारचे काम मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत। त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, याची दखल घेत समाजाप्रती असलेली भावना तसेच आपण समाजाचे काही देणे लागतो या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यातील दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे नेहमीच मदतीचा हात पुढे करत असतात। आज उद्भवलेल्या या संकटकाली परिस्थितीत त्यांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर आणि भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीनं धान्य, साखर, तेल तसेच अनेक जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे। त्या अंतर्गत गुरुवारी नवीन पनवेलमधील पंचशील नगरमध्ये नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेविका वृषाली वाघमारे आणि जगदीश घरत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आलं। यावेळी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी या संदर्भात अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे। कालपासून भारतीय जनता पक्ष पनवेल शहर आणि दानशूर व्यक्तिमत्व रामशेठ ठाकूर साहेब, त्याचबरोबर आपले आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या मदतीने आज विभाग 17 मधील विविध ज्या 8 वसाहती आहेत, झोपडपट्ट्या आहेत, त्यामध्ये अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम चालू झालेला आहे। आणि आज नवीन पनवेलमधील पंचशील नगरमध्ये पक्षाच्या वतीने काही अन्नधान्य म्हणजे तांदूळ असेल, साखर आहे, डाळ आहे, गोडे तेल आहे, कांदे बटाटे आहेत, अशा पद्धतीचे एक छोटेखाने पॅकेज प्रत्येक घराला द्यायचं वाटप करण्याचं ठरवलं होतं। आणि आमदार साहेबांच्या निदर्शना मार्गदर्शनानुसार आम्ही नगर सर्व नवीन प्रभाग 17 सर्व नगरसेवक, त्याचप्रमाणे संदीपजी पाटील माजी नगराध्यक्ष, यतीन पाटील कार्यकर्ते, ॲडव्होकेट जितेंद्र वाघमारे असेल, जगदीशजी घरत असेल, पप्पू साळवे असेल, रत्नाकर नेमाडे असेल, राजू असेल, अशा सर्व कार्यकर्त्यांच्या सह आज आम्ही घरोघरी जाऊन ही जी पॅकेज आहेत अन्नधान्याची ती देत आहोत। हा एक संपूर्ण तोडगाम नव्हे, परंतु एक घरातली जी अडचण आहे त्याची अत्यंत निगडीची गरज असलेली ती भारत भागवण्याचं रामशेठ ठाकूर यांच्यासारख्या नेतृत्वाने, दानशूर नेतृत्वाने ठरवलेलं आहे। आणि त्या पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत। सुरक्षित अंतर ठेवून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही हा कार्यक्रम करत आहोत आणि लोकांचे लोकही समाधानी होत आहेत। नमस्कार, मी राजू वंशी गांभीर राहणार, पंचशील नगर, नवीन पनवेल, तालुका पनवेल, जिल्हा रायगड। रामशेठ ठाकूर आमदार, प्रशांत साहेब, भुजबळ साहेब, संदीप पाटील साहेब आणि अन्य नगरसेवक यांनी आज पंचशील नगर गरीब रहिवाशांसाठी आज राशनाचं वाटप केलेलं आहे। त्या वतीने मी पंचशील नगरच्या वतीने आमदार साहेब रामशेठ ठाकूर साहेब, नगरसेवक भुजबळ साहेब, सर्व नगरसेवक नगरसेवकांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। आणि यांनी गरीब लोकांसाठी पुढं येऊन खूप मोठी कामगिरी केली आहे। आणि आज काही लोकांच्या घरी राशनसुद्धा नव्हतं। मी भुजबळ साहेबांना एकदा तुमचा फोन लावला होता, पण भुजबळ साहेब बाहेर असल्यामुळं त्या फोन लागला नाही। नंतर मी परत प्रयत्न केला, मग साहेब आज आले, संदीपदादा आले, घरसाहेब आहेत, मॅडम आहेत, विशाली मॅडम, हां, आणि येऊन त्यांनी सगळं राशन मला दिलेलं आहे, यांचं मी आभार मानतो आणि धन्यवाद मानतो। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।